आल्यानंतर या प्रभागातील जी काही बकाल अवस्था या काँग्रेस आणि आधीच्या नगरसेवकांनी जी काही केलेली आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमानतळ विस्तारीकरणाच्या नावाखाली आणि जे काही जमीन अधिग्रहणाचा यांचा जो काही कुटील डाव होता तो हाणून पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं विमानतळाच्या नावाखाली म्हणजे दवाखाना जो शहरात असायला पाहिजे तो बाहेर दिला आणि विमानतळ जे शहराच्या बाहेर असायला पाहिजे ते आज शहरात आहे. आणि रहदारीचा मुख्य रस्ता या सांगलीवासियांचा बंद झालेला आहे, त्यामुळे बऱ्याच या रस्त्यावर असणारे उद्योगधंदे काही छोटेसे रोजगार होते हे पूर्णपणे बंद झालेले आहेत आणि जमिनीचे भाव अतिशय कोलमडलेले आहेत, त्यामुळे सांगलीवासियांचे फार मोठं नुकसान या काँग्रेस सरकारनं आणि इथल्या नेत्यांनी केलेलं आहे असं मी म्हणतो. आणि जी काही दुसरी अवस्था आज बराच अंश या भागामध्ये दलित समाज बऱ्याच प्रमाणात आहे, मुस्लिमांचे मित्र या भागामध्ये मुस्लिम भाई बऱ्याच प्रमाणात आहे, ते विकासापासून कुठेतरी दूर वंचित आहेत. आजही बऱ्याच प्रभागामध्ये कुठल्याही रस्त्याची पिण्याच्या पाण्याची आणि आम्ही ज्याप्रमाणे मतदारामध्ये फिरत आहोत आणि एक मतदारांचा कौल घेत आहोत, या आधीच्या नगरसेवकांनी जे काही काँग्रेस पक्षाचे शिवसेना पक्षाचे जे काही नगरसेवक होते कुठलीही यांनी व्यवस्था किंवा कुठलंही विकासाचं काम या वार्डामध्ये केलेलं नाही. आजही बराच भाग विकासापासून वंचित आहे आणि आम्हाला निवडून गेल्यानंतर सर्वप्रथम आम्ही चारही भाजपचे उमेदवार माझी आई सौ सुलोचनाबाई शिवाजीराव नारखेडे ओबीसी महिलामधून, प्रेमराज कोकाटे यांची आई मनुबाई कोकाटे या ओपन महिलेमधून, तसेच ओपन पुरुषमधून श्री विनय गुरुमुळे SC मधून प्रकाश कदम असे चारही आम्ही उमेदवार निश्चितच यावेळी विजयी होऊ आणि या सांगली प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यावर आमचा जास्तीत जास्त जोर राहील. आणि साध्या जे मागण्या आहेत सामान्य जनतेच्या, माझ्या घरासमोर रस्ता असावा, नळाला पाणी असावं, माझ्या खुंड्यावर लाईट असावा आणि कचऱ्याची जी साफसफाईची समस्या मूळ समस्या आहे या आम्ही पूर्णपणे या प्रभागामध्ये राबविण्यात आला आणि याही उपर व्यायामशाळा, त्यानंतर बालसंस्कार केंद्र आणि वाचनालय या पद्धतीने आम्ही नक्कीच या भागामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि माझी सर्व प्रभाग क्रमांकामधील नगरवासियांना मतदारांना हात जोडून विनंती आहे की देशभरात आज मोदी सरकार आणि फडणवीस सरकार जे काही बदलाचं एक विकासाचं वारं या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशभरात एक आर्थिक महासत्ता म्हणून आपण येत्या काळात पाहणार आहोत, या विकासाचा हिस्सा कुठेतरी आपणही व्हावं आणि जास्तीत जास्त मोदी सरकार आणि फडणवीस सरकारचे हात बळकट करावे व चारही भाजपच्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यावं हीच विनंती करतो. सुलोचनाबाई शिवाजीराव नारखेडे प्रभाग क्रमांक 3 मधून ही निवडणूक लढवीत आहे महिला OBC महिला भारतीय जनता पार्टीसाठी मी उमेदवार म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे, त्याबद्दल आभारी आहे. आणि मी हा आम्हाला चारही उमेदवाराला निवडून दिल्यास आम्ही या सगळ्या जनतेचं सुख आणि सुविधा जे काही योजना सरकारच्या निघाल्या आहेत ते त्यांच्यापर्यंत आणून पोहोचू, दारामध्ये त्यांच्या आणून पोहोचू हे आमचा विश्वास आहे. त्यांनी आमचा विश्वास ठेवावा आणि आम्हा चारही उमेदवारांना निवडून देण्याची काम करावे. 11 तारखेला येणार मी प्रभाग क्रमांक 3 मधील जनतेस सर्व मतदार बंधू भगिनीस विनंती करते की त्यांनी आम्हाला चारही उमेदवाराला कमळाच्या निशाणीवर बटन दाबून निवडून द्यावे ही विनंती.